नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती 2021 अति संभाव्य टेस्ट सीरीज बॅच क्रमांक 6 यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक 9 आहे याचे आंसर की स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून पोलीस भरतीविषयक जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडे मिस होणार नाही. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे तो 4 मार्च 2021 रोजी झालेला आहे. एकूण 100 प्रश्न 100 गुणासाठी आणि वेळ आहे 90 मिनिटाचा. यामध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक आहे 9. आता यामधले मराठी व्याकरणाचे जे 25 प्रश्न आहे ते आपण याआधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. तुम्ही बघितले नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही GK चे 25 प्रश्न आहे ते स्पष्टीकरणासह घेऊया. त्याआधी जे उमेदवार नवीन असतील, टेस्ट सीरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल, त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर मिळणार आहे. प्रत्येक पेपर जो आहे तो 100 मार्क्स असेल. प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. याची जी फी आहे ती आहे 100 रुपये. ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे पे करायची या नंबरवरती आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केले जाईल. बघूया ठिकाणी पहिला आणि 26वा प्रश्न. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला. आता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जो आहे तो कधीचा आहे, तो आहे 1958 जो की या ठिकाणी बी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे. षटकोनी, पंचकोनी, त्रिकोनी आणि वर्तुळाकार. 50 वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह आहे. बी नंबरचं ऑप्शन पंचकोनी या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. ऑप्शन आहे कायम धारा, जमीनदारी, रयतवारी आणि या ठिकाणी शेवटचं ऑप्शन आहे मिरासदारी. तर या ठिकाणी रयतवारी जी पद्धत आहे मित्रांनो, त्या पद्धतीमध्ये शेतकरी जे आहे ते जमिनीचे मालक बनले. सर्वप्रथम ही जी पद्धत आहे ती कुठे सुरू केली होती, मद्रासमध्ये. कोणी सुरू केली होती, थॉमस मनरो यांनी सुरू केली होती, थॉमस मनरो. त्यानंतर तुम्हाला कधीकधी प्रश्नही विचारला जातो की जी काही रयतवारी पद्धत आहे ती कोणी सुरू केली होती, तर ती थॉमस मनरो यांनी सुरू केली होती मद्रास मध्ये. हेही मुद्दे या ठिकाणी तुमचे जे आहे ते लक्षात असू द्या. कधी सुरू केली होती, तर 1820 सुरू केली होती. कारण दुसरीकडे कसं होतं, ज्या दुसऱ्या पद्धती आहे त्यामध्ये काय होतं की मालकी त्यांचीच राहणार, फक्त यांना शेतसारा द्यायचा होता. परंतु या ठिकाणी जमिनीचे जे मालक आहे ते खुद्द रयतवारी पद्धतीमध्ये स्वतः शेतकरी जमिनीचे मालक त्या ठिकाणी होते. यानंतर समोरचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेने हंगामी अध्यक्ष कोण होते. आता भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते. ऑप्शन आहे सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू. तर भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, जे की या ठिकाणी अ नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. आता हंगामी अध्यक्ष जर सच्चिदानंद सिन्हा होते तर कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, कशाचे, तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, ज्या ज्या उमेदवारांना करेक्ट आन्सर येत असेल की कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते राज्यघटनेचे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करताय त्यासाठी सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी एक छान पुस्तक आहे, पोलीस भरती 491 प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये तुमचा जवळपास 16185 जे प्रश्न आहेत मित्रांनो त्याचा सराव होणार आहे. आता त्याची काही मुख्य वैशिष्ट्य आहे, ते मुख्य वैशिष्ट्य बघूया. यामध्ये एकत्रित 491 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये तुम्हाला समाविष्ट असणार आहे. त्याचबरोबर 2018 जे काही 42 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेचे अंकगणित असेल आणि बुद्धिमत्ता असेल त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर महत्त्वाचे आकर्षण काय असणार या पुस्तकाचं, तर घटकांनी आहे. यामध्ये तुम्हाला जे काही बुद्धिमत्ता असेल, अंकगणित असेल, मराठी व्याकरण असेल आणि सामान्य ज्ञान असेल याचे घटकांनी आहे प्रश्न दिलेले आहे. त्यानंतर त्याचं विश्लेषणही त्याच ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीने यामधले जेवढेही प्रश्न आहेत त्या शंका आहे तुम्हाला ह्या पुस्तकामध्येच क्लिअर होणार आहे. यानंतर काही महत्त्वाची जी वैशिष्ट्य आणखी 824 जे पेजेस आहे या पुस्तकाची, 824 पेजेस असणार आहे आणि किंमत फक्त 260 रुपये असणार आहे, म्हणजे जी काही सर्वसामान्यांना परवडणारी एवढी असणार आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातली सर्व जे बुक स्टोअर आहे त्या ठिकाणी अवेलेबल आहे. शेवटचा पर्याय तुम्हाला मिळतच नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी ऑनलाईन प्रत आहे ती तुमची बुक करू शकता. मित्रांनो, हे जे पुस्तक आहे नक्कीच खरेदी करा, पोलीस भरतीच्या उमेदवारासाठी पुस्तक एक वरदान असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न.
महाराष्ट्रात या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? ऑप्शन आहे वाई महाबळेश्वर, अंबोली आणि कोयना. तर जे काही अंबोली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जे अंबोली ठिकाण आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो, त्यामुळे या ठिकाणी क नंबरचं ऑप्शन अंबोली याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? ऑप्शन आहे जॉन मथाई, बलदेव सिंग, अमृता कौर आणि मौलाना आझाद. तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते जॉन मथाई. आणि आता कोण आहे? तर आता आहेत निर्मला सीतारामन. अर्थमंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन. हेही मुद्दे या ठिकाणी लक्षात असू द्या. यानंतर समोरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? तर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत आहे थॉमस पेन, कारण थॉमस पेनचा महात्मा फुले यांच्यावरती प्रभाव होता, त्यामुळे या ठिकाणी क नंबरचं जे ऑप्शन आहे थॉमस पेन याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन आहे नॉर्मन बोरलॉग, त्यानंतर डॉक्टर स्वामीनाथन, पंडित नेहरू आणि वर्गीस कुरियन. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक होते डॉक्टर स्वामीनाथन, जे की या ठिकाणी ब नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कधी, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक होते. आणि त्याचमुळे आपण महाराष्ट्रात 1 जुलै हा जो दिवस आहे तो हरित क्रांती दिन म्हणून साजरा करतो. यानंतर समोरचा प्रश्न, ग्रामसेवकाचा पगार कशातून दिला जातो? ऑप्शन आहे जिल्हा परिषद निधी, ग्राम निधीतून, पंचायत समिती निधीतून आणि राज्य शासनाच्या निधीतून. तर ग्रामसेवकाचा जो पगार आहे तो जिल्हा परिषदेच्या निधीमधून दिला जातो, त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन जिल्हा परिषद निधी याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, कारगिलमधील विजयाची स्मृती कारगिल विजय दिवस म्हणून कधी साजरा केला जातो? तर कारगिल विजय दिवस कोणता आहे? तर कारगिल विजय दिवस आहे 26 जुलै 1999 हा कारगिल दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर या ठिकाणी 26 जुलै हा दिन आपण कारगिल विजय दिन म्हणून साजरा करतो, त्यामुळे या ठिकाणी क नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि हा जो कारगिल विजय दिवस आहे मित्रांनो, किंवा कारगिल जे युद्ध आहे, कारगिल युद्ध जे आहे त्याला दुसरंच नाव ऑपरेशन विजय असं सुद्धा म्हटलं जातं. काय? ऑपरेशन विजय ह्या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. कधीतरी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कारगिल युद्ध किंवा मग ऑपरेशन विजय, हे सुद्धा त्याचं दुसरं नाव आहे, त्याला ऑपरेशन विजय असं सुद्धा म्हटलं जातं. यानंतर समोरचा प्रश्न, अलीकडे कोणत्या देशासह भारताने युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे? तर पाकिस्तानसोबत युद्धबंदी करारावर अलीकडेच भारताने स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे ब नंबरचं ऑप्शन पाकिस्तान याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना सुरू करण्याची घोषणा केली? ऑप्शन आहे महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान आणि गुजरात. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे महाराष्ट्र, कारण महाराष्ट्र राज्याने महासमृद्धी महिला सशक्तीकरण जी योजना आहे ती सुरू केलेली आहे. ती कधी सुरू केली? तर ती 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन ज्या दिवशी असतो 8 मार्च 2021, ठीक आहे, 8 मार्च 2021 म्हणजे ह्याच वर्षी सुरू झाली आहे. 8 मार्चला सुरू केली ही योजना, जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही योजना सुरू केलेली आहे, महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना. आणि योजना सुरू करणारं राज्य आहे महाराष्ट्र. यानंतर समोरचा प्रश्न, अलीकडेच इराकली गरीब शिवली कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहे? तर इराकली गरीब शविली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले? तर ते आहे जॉर्जिया देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहे, त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन जॉर्जिया या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न, वनस्पतीच्या खोडात डॅश डॅश पाणी व क्षार यांचे वहन होते. तर वनस्पतीच्या खोडात कशातून पाणी आणि क्षाराचं वहन होतं? तर ते होतं मूलकेशातून, त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन मूलकेश या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. यानंतर, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? पाणी, पारा, हवा आणि ऑक्सिजन. तर दिलेल्या पर्यायापैकी पारा या पदार्थाची सर्वाधिक घनता आहे, त्यामुळे ब नंबरचं ऑप्शन या ठिकाणी पारा याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे डॅश डॅश हे सर्च इंजिन आहे. तर जी काही मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्याचं सर्च इंजिन कोणतं आहे? तर त्याचं सर्च इंजिन आहे बिंग, जे की अ नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. यानंतर समोरचा प्रश्न,
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, अमरावती, सातारा आणि रायगड। तर महाबळेश्वर हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये, त्यामुळे क नंबरचा ऑप्शन सातारा या ठिकाणीचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर समोरचा प्रश्न, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? तर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 पट हे चंद्रावरील गुरुत्वाकर्षण आहे। सपोज माझं जर वजन पृथ्वीवरती 60 किलो भरत असेल आणि मी जर चंद्रावरती गेलो तर चंद्रावरती वजन माझं फक्त 10 किलो भरणार आहे, म्हणजेच या ठिकाणी 1/6 हे चंद्राचं काय असणार आहे? तर चंद्राचं 1/6 किंवा मग 1/6 हे काय आहे? चंद्रावरील गुरुत्वाकर्षण आहे, ठीक आहे, पृथ्वीच्या पटीने। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, मुकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते? आता जे काही मुकनायक पाक्षिक आहे त्याचा संपादक कोण होते? पाक्षिक म्हणजे काय? तर 15 दिवसानंतर प्रसिद्ध होणारं, त्याला म्हटलं जातं पाक्षिक। तर मुकनायक हे जे पाक्षिक आहे याचे संपादक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी क नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाक्षिक, हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण काही वेळा परीक्षेत प्रश्न असं विचारलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुकनायक यांचे संपादक होते, तर मुकनायक हे खालीलपैकी काय होते? पाक्षिक, त्यानंतर दैनिक, त्यानंतर मासिक, अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। साप्ताहिक, तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे मग या ठिकाणी? तर पाक्षिक हे तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे। हे सुद्धा मुद्दे या ठिकाणी तुम्ही क्लिअर करत चला। यानंतर समोरचा प्रश्न, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण केले गेले आहे? तर अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी जे काही कैलास मंदिर आहे, वेरूळ येथील कैलास मंदिर आणि अजिंठा येथील जे काही लेण्या आहे ते राष्ट्रकूट यांच्या काळात निर्माण झालेलं आहे। डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती? आता जे काही भारतामध्ये औद्योगिक, जसं की आपल्या भाषेत MIDC ज्या काही कंपन्या वगैरे आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणारी जी काही शिखर संस्था आहे ती कोणती आहे? तर ती आहे IDBI बँक। या ठिकाणी क नंबरचं जे ऑप्शन आहे IDBI याचं करेक्ट आन्सर आहे, कारण त्याचं लॉंग फॉर्मच आहे इंडस्ट्रियल। इंडस्ट्रियल म्हणजे काय? औद्योगिक। आय म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया। काय? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, कारण इंडस्ट्रियलशी संबंधितच ही बँक आहे। यानंतर समोरचा प्रश्न, दुधाच्या पाश्चरायझीकरणाच्या प्रक्रियेत ड्या जीवनसत्वाचा नाश होतो? जर दुधाचं पाश्चरायझीकरण केलं तर बी जीवनसत्वाचा नाश होतो, त्यामुळे ब नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बी जीवनसत्व याचं काय असेल? करेक्ट आन्सर असेल। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली, पुणे, चंद्रपूर आणि नागपूर। तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, त्यामुळे क नंबरचं ऑप्शन चंद्रपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? आता पंचायत समितीची जी स्थायी समिती असते, पंचायत समितीमध्ये जी काही स्थायी समिती असते त्याचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर त्याचा पदसिद्ध सचिव असतो BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, म्हणजेच गट विकास अधिकारी म्हटलं त्याला मराठीमध्ये। अ नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे। यानंतर समोरचा आणि शेवटचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम अंतर्गत नियम कोणी तयार केला? राज्य सरकार, केंद्र सरकार, उच्च न्यायालय आणि यापैकी नाही। तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे किंवा जो अधिनियम आहे तो अधिनियम केंद्र सरकारने केलेला आहे। तो कधी केला? 2005 केलेला आहे हा अधिनियम, महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 केला आणि त्याला लागू कधीपासून करण्यात आलं? तर 26 ऑक्टोबर 2006 याला लागू करण्यात आलेलं आहे। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही GK म्हणजे सामान्य ज्ञानचे जे 25 प्रश्न आहेत आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे। यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। याहीनंतर जे उमेदवार नवीन असतील, TestSeries जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल, त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर मिळणार आहे, प्रत्येक पेपर 100 मार्क्सचा असेल, प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण मिळणार आहे। याची जी फी आहे ती आहे 100 रुपये। ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे द्वारे या नंबरवरती पे करायचे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं आहे, तुम्हाला TestSeries जॉईन केलं जाईल। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।